नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी अंतर्गत गटाशी जुळणारे पद या प्रकरणाची प्राथमिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गटाशी जुळणारे पद आहे तर हे एनटीएस परीक्षेमध्ये 6 गुणांसाठी विचारलं जातं. याच्यामध्ये 2 भाग असतात. भाग 1 जो आहे तर तो संख्यावरती आधारित असणारा जे काही पद आहे तर ते आपल्याला परीक्षेतून शोधावं लागतं. आणि भाग 2 मध्ये अक्षरावरती आधारित असणारं गटाशी जुळणारं पद आहे तर ते आपल्याला शोधावं लागतं. आणि हे जे प्रकरण आहे तर ते प्रकरण पाहताना संख्यांच्या संदर्भात विचार करताना आपल्या काही गोष्टींची आवश्यकता त्या ठिकाणी असणार आहे. जसं त्या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गसंख्या, घनसंख्या, त्यांच्या जवळच्या संख्या, त्याचबरोबर विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत तर त्या कसोट्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि याच्या माध्यमातून आपण दिलेल्या गटाशी जुळणारं पद आहे तर ते योग्य पद्धतीने शोधू शकतोय. त्याचबरोबर जर भाग 2 मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षरांचा त्या ठिकाणी गट दिला असतो आणि त्या गटानुसार त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतंय, योग्य गट आहे तर तो शोधावा लागतो. हे सर्व पाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला अक्षरमालेचं व्यवस्थित निरीक्षण करावं लागतं. अक्षरमालेची डावी बाजू आहे, उजवी बाजू आहे यांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचबरोबर एकमेकांच्या विरुद्ध असणारी जी अक्षर आहे तर ते पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि याच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो की अक्षरावरती आधारित असणारा जो काही त्या गटाशी जुळणारा पद आहे तर ते शोधू शकतोय. तर ही जी उदाहरणं आहे तर ती कशी सोडवायची आहे तर ती आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत. धन्यवाद.